राम कृष्ण हरी माऊली। आता बघा तुम्हाला एक मी गच करण, अगर त्वचेवर काही बी डाग काही खाजवत आहे, किरकोळ कारकोळ जर असलं नवीन जर असलं तरी बघा हे ह्या ट्यूबनं बी क्लिअर राहते लगेच। 4-5 दिवस एक ट्यूब जर लावली तर क्लिअर राहून जाते बघा। अशी ट्यूब आहे, ह्या ट्यूबचा रिझल्ट चांगला आहे आणि एवढं काही लई महाग नाही ट्यूब बघा। इकडून किंमत बी आहे बघा 55 रुपयाला ट्यूब आहे। तर ह्याचं मी बऱ्याच जणांना दिलेले ट्यूब, कुणाच्या कंबरला, कुणाच्या ओले कपडे घातले ना अंगावर, हे असे जखमी ते ना चिखल्या झाल्या। आता पावसाळा दिवस आहे बाय, माणसाला चिखल्या त्या जोडव्याच्या बोटाला, हे पायाला चिखल्या आल्यानंतर काय करतात, पाय देऊन घ्यायचे स्वच्छ घाण असले तर पाय देऊन घ्यायचे। आणि ह्याला काय नाही आपलं झोपायचं टायमाला आपलं सगळं काम संपलं की आपलं लावून घ्यायचं, लावून घेतलं की 2-3 दिवसात तुमची जखम निघून राहून जाते। कसली बी जखम झाली असली तरी बी जखमाला चमते लायला, मध्ये काय पांढरा मलम निघतंय, चिखल्याला तर लगे लगेच गुण आहे। तर गच करण काही काही त्वचा रोग असतात, त्वचा रोग राहत नाहीत लवकर, त्यासाठी बी हे बरेच डॉक्टर हे ट्यूब देतात। पण नवीन जर असलं तर ही ट्यूबवरच राहून जाते दुखं, बारीक सारीक असले तरी लावायचं ना, झोपायचं काही आग नाही काय नाही होते ना, गार लागतं लावलं की गार लागलं की काय नाही। एवढी अशी बॉटल आहे, ही बॉटल मध्ये ट्यूब निघते पांढरा मलम आहे। तुम्हाला ट्यूब बी काढून दाखवतो आता एक मिनटं, आता बघा कसे आणि रिझल्ट चांगला आहे ह्याचा, काही लई महाग नाही काय नाही, 50-55 रुपयाला आहे। तुम्ही त्वचा रोग त्वचा डॉक्टरकडे जर गेलात तर असे बी काही काही 200-300 रुपये घेते ठेव का, हे असे ट्यूब आहे मध्ये। तर हे काही वापरलेले मी, आता मला ह्याचा रिझल्ट चांगला आला, एकच ट्यूब आले तर माझं सगळं राहिलेलं आहे दुखायचं, तर चिखले आलेल्या ही बी राहिलेले आहेत, म्हणून मला ही पण औषध लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांनी ह्याची माहिती भेटली पाहिजे, नाही सांगितलं तर काय करणार नाही। हे असे ट्यूब राहते वगैरे बघून घ्या तुम्ही, दुसऱ्याला बी सांगू शकतात का चिखल्या झाल्यात, बारकासारखं गच करणं आहे, ज्या अंगामध्ये गच करणं येतं मानाला येतं, कुणाच्या कंबरला येतं, कुठे बी येतं गच करण्याचं काय नाही, काय वायुबंद खाण्यात आलं ते गच करणं वाढत चलतं, त्याला काय राहत नाही त्वचा रोग, हे चिकट असतो कारण पोट साफ नाही झालं तर त्वचा रोग होत असतो। तर पोट साफ व्हायची बी काळजी घ्या जरा, काय जर आपलं पोट साफ कशानं होतं आहे, कशा आहार घ्यायचे थोडे, सकाळी लवकर उठायचं, सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला संडास बाथरूम लगवी साफ झाली की शरीराची क्रिया चांगली होत असते, त्याच पाहिजे सकाळी लवकर उठून परत दुपारी तासभर झोपलं तरी चलत असतं, त्याच पाहिजे सकाळी जेवढं होईल तेवढं लवकर उठायचं, सकाळी जास्त वेळ झोपायचं नसतं। तर अशी ट्यूब आहे बघा, चिखल्या सुटर झाले तरी चालते, तर लेकराली सुटर होत असते तर त्या बी त्याच्यासाठी बी चालते ट्यूब, तर एकदम महत्त्वाची ट्यूब आहे बघा। आणि कुठल्या मेडिकलमध्ये भेटते तुम्ही हे चालू इडीमध्ये क्रीम सूट काढून घ्यायचा, अगर आहे असं कसं तुम्ही जसं जमत असेल त्याला दाखवा फक्त मेडिकलवाल्या बघा, ही ट्यूब आहे आणि ट्यूब दे म्हणा देते ती लगेच 50-55 रुपये घे, 55 रुपये किंमत आहे। आणि 2-3 दा लावा, एक ट्यूब एका माणसाचं दिल्यानंतर बराबर काम होऊन जाईल, सगळे आजार त्वचा रोगाचे निघून जातील, रक्त जर खराब नसलं झालं तर क्लिअर राहणार। ज्याच्या दिवस तुमचं झालेलं असेल रक्तात जर ते काही पांगलेलं असेल तर मग त्याला रक्तशुद्धीचे आपल्याला दुसरी औषध घ्यावे लागतील, ह्यांना नाही राहायचं नाही, रक्तापर्यंत जर नाही पोहोचलं त्वचेतच असलं तर ह्या ट्यूबानं पण राहू शकतं। रक्त खराब झालं तर मग सगळ्या अंगाला हे जास्त झालं, मला कमेंटमध्ये सांगा पाडी मला रक्त खराब झालेलं आहे ह्याच्यासाठी काय वापरायचं, रक्तामध्ये जंतू गेलेले आहेत, अगर रक्तापर्यंत जास्त जुनं आहे तर आपण त्याच्यासाठी चर्मरोग नाट्या करू, त्यासाठी बी आपण दुसरा एखादा व्हिडिओ बनवू, पोटातून घ्यायचे औषध सांगतो तुम्हाला। लाईक करा, शेअर करा, दुसऱ्याला ट्यूब पाठवा, कारण जेणेकरून सगळ्यालाच ह्याचा फायदा भेटला पाहिजे, कारण त्वचा रोगाने बी लई लोक बेजार आहेत। तर कमेंट करा किंवा दुसरा जर काही कुणी म्हणलं पोटातून घ्यायचे रक्त जर खराब असलं तर मला व्हिडिओ बनवायला जसा प्रोत्साहन येतं, दुसरं उत्साह येतो किंवा आपले व्हिडिओ बघतात लोक। तर रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला कोणी म्हणलं तरी हे शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा,
ओकेचं बटन दाबा. कारण का कधी कधी आपण व्हिडिओ बघतो ना शेवटला लाईक करायची विसरून जातो, तसं करू नका. लाईक केलं नाही तर आम्हाला तुम याचा काही फायदा होत नाही, पण ते आम्हाला वाटतं की बाबा व्हिडिओ आपले लोक बघतात, आनंद राहतो एक जीवाला बघितल्यानंतर. बाकी काय नाही. रामकृष्ण हरी माऊली.